स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात हर घर तिरंगा हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातल्या पद्मशाली शिक्षण संस्थेच्या भूम पल्ली कन्याशाळेच्या विद्यार्थिनींनी 35 फुटाचा तिरंगा तयार केला. हा तिरंगा पाहण्यासाठी आज नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. यावेळी हा तिरंगा घेऊन प्रभात फेरी सुद्धा काढण्यात आली. या तिरंग्यातून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी जिल्ह्यातील घरांवर झेंडा लावला जाईल आणि यातून देशाभिमानाची भावना वाढीस लागेल या उद्देशानं हा तिरंगा तयार केल्याचं विद्यार्थिनींनी सांगितलं. या माध्यमातून ध्वजसंहिता काय आहे हे लोकांमध्ये प्रबोधन करणार आहोत. संपूर्ण जनतेमध्ये देशाभिमान जागर व्हावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. आपल्या देशासाठी ज्या वीरांनी बलिदान दिलं त्यांची एक आठवण आणि आपण आता 75व्या वर्षाला आपण पदार्पण करणार आहोत स्वातंत्र्याच्या, तर यानिमित्त शासनाचा एक उपक्रम म्हणजे हर घर तिरंगा हा उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत आम्ही आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका साधुल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली काढली होती जनजागरण करण्यासाठी. या रॅलीमध्ये सर्व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.